काय मॅक्सी घालून स्टुडिओत येऊ शकत नाही आपण, बंदी आहे. कोण म्हणाल? मी निषेध करतो याचा, माझा हक्क आहे तो. महिलांना अच्छा मी मॅक्सी घालून स्टुडिओ मध्ये येऊ शकत नाही का? नाही तशी तुम्ही बंदी नाही करू शकत, पण मी समजू शकतो. मी जर उद्या मॅक्सी घालून प्रॉब्लेम होईल. नमस्कार, मी संग्राम खोपडे. द फोकनार शो मध्ये तुमचं स्वागत. आजच्या शो मध्ये फोकनार शो ला मिळणार नोबेल शांतता पुरस्कार आणि दुष्काळग्रस्त काय बोलता? अरे मग सांगितलं का नाही मला कोणीच? हा नाही म्हणजे तसं आम्हाला सारखेच अवॉर्ड मिळतात, त्यामुळे त्याचं काही विशेष कौतुक वाटत नाही मला. एक मिनिट, हा कॅमेरा बंद करा. ते बघू ना, नोबेलचं ते पत्र बित्र आलं असेल ना. यातच आहे का? कुठे? अरे हे काय वाचून दाखवतो तुम्हाला. सन वीवी, पत्र लिहिण्यास कारण की तुमची फोकनाडगिरी खूप आवडते. ठीक आहे, तुम्हाला हा कैलासवासी साहेबराव दादा खोपडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या बारामती नगरपालिका माजी उपमहापौर कुमारी शांताबाई यांचे मिस्टर दिवंगत श्री प्रशांत तात्या यांचा शोभेल की नोबेल हा पुरस्कार जाहीर झालाय. तरी ट्रॉफीचा खर्च मनी ऑर्डरने पाठवा. शांतता नोबेल नाहीये हा, प्रशांत तात्या शोभेल की नोबेल पुरस्कार आहे. पुढच्या बातमीकडे वळूया आपण. या वर्षाचे ऑलिम्पिक्स खेळ होणार आहेत ब्राझील मध्ये. जगभरातून विविध देशांचे खेळपटू यासाठी जोरदार तयारी करतायत. मागील ऑलिम्पिक्स मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 46 गोल्ड मेडल पटकावलेली अमेरिकेची टीम. मागील ऑलिम्पिक्समध्ये 38 गोल्ड मेडलसह दुसऱ्या क्रमांकावर असलेली चीनची टीम. एकोणचाळीस गोल्ड मेडलसह जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेले ब्रिटिश. आणि एकही गोल्ड मेडल न मिळवलेली जगात 55व्या नंबरवर असलेली भारताची टीम. सलमान खानला ऑलिम्पिकसाठी भारताचा गुडविल अम्बॅसिडर म्हणजे सदिच्छा दूत म्हणून नेमलं गेलंय हे तुम्हाला माहीत असेलच. खर तर एवढ्या केसेस चालू असताना सलमानला स्वतःच एखाद्या गुडविल अम्बॅसिडरची खूप गरज आहे. नाही मैं समझता हूं कि ये आईओए का डिसीजन जो है ये बिल्कुल गलत डिसीजन है. उनको ये नहीं करना चाहिए था कि एक बॉलीवुड का आदमी लाके और स्पोर्ट्स के अंदर उसको अम्बेसिडर बना के भेजें ओलंपिक गेम्स के लिए. लेकिन मिल्खा सिंह जैसे लोग अगर एक बात सरकार को देश को बताते हैं तो उनके बात में वजन है और वो बात माननी चाहिए. सलमान ची निवड योग्य आहे खरतर, कारण तो स्वतः अनेक ऑलिम्पिकचे खेळ खेळतो, माहिर आहे त्यात. उदाहरणार्थ रायफल शूटिंग किंवा 100 मीटर रनिंग. बँड्रा कार ऍक्सिडेंट नंतर ज्या वेगाने तो मोकाय वारदात वरून पसार झाला, असे फालतू जोक आम्ही मारणार नाही. केसेस कोर्टात चालू आहेत, आपण त्यावर भाष्य करणं बरोबर नाही. त्याच्याऐवजी आपण दुसरे फालतू जोक मारूया. ऑलिम्पिकसाठी अभिनेत्याला घेताय हे एक वेळ ठीक आहे, उद्या नेत्याला घेऊ नका म्हणजे झालं बरं का. कारण रस्सीखेच या खेळामध्ये
जगभरातले सगळे राजकारणी माहिर असतात, आपलेच नाही. अर्थात महाराष्ट्रातील युती सरकारची ती टीम असेल तर थोडा खेळ वेगळा होईल. खूपच रोमांचक सामना रंगलाय दोन्ही टीम्स मध्ये आणि दोन्ही टीम्स एकदम तयारीत दिसतायत. आणि हे काय सेकंड इनिंग्स मध्ये लाल टी शर्ट ने बाजूल बदलली आहे. हे या खेळाच्या इतिहासात कधीच झालेलं नाही. आपल्या टीमलाच पाडण्याचा प्रयत्न. कोण कुठल्या बाजूने आहे काहीच कळत नाहीये. त्यामुळे अभिनेता चालेल पण नेता नको या ऑलिम्पिक्स मध्ये. काय ऑलिम्पिक्स काय ऑलिम्पिक्स मध्ये रस्सीखेच हा खेळच नाहीये. काळजी करू नका. एकदा का महाराष्ट्राचे राजकारणी तिकडे गेले की नियमात कसं बसवायचं ते करतील बरोबर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बॉलिवूडचे सिनेमे वास्तववादी नसतात असं आपण नेहमी म्हणतो. त्यातली पात्र काही बोलतात माझ्यासारखी. संवाद विसंवादी वाटतो. परिकथेतले प्रसंग आपल्याला एक वेळ खरे वाटतील, ते पटतील. पण बॉलिवूडचे पिक्चर बघताना असं कुठं होतं का असंच आपल्याला सारखं वाटत राहतं. सर इस सीन के बाद क्या होगा? डायरेक्टर गाना पहले एक कमरा हो, कमरे में एक बिस्तर हो, बिस्तर पर चादर हो. क्या होते या अशा ओवर एक्टिंगचा एकेकाळचा बेताज बादशाह म्हणजे अर्थात सनी ढाई किलो देओल. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है. हे पिक्चर मधले वकील तर काहीच नाही, जज तर कसले असतात. अगर आप उन्हें इंसाफ नहीं दे सकते तो बंद कीजिए ये तमाशा, उखाड़ फेंकिए इन घरों को, फाड़ दीजिए, जला दीजिए इन कानून की किताबों को, ताकि इंसाफ के ऐसे चक्कर में और लोग तबाह ना हो, बर्बाद ना हो. काही ही दाखवतात. असं कधी होतं का एवढा पॉवरफुल माणूस हा काय आम आदमी सारखा भावना विवश होईल का? बट आय थिंक नथिंग रिअली अपियर्स टू बी मूव्हिंग. बट आय थिंक नथिंग रिअली अपियर्स टू बी मूव्हिंग. हे खरं आहे का? हे खूपच वास्तववादी आहे. नाही सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हा किस्सा काय आहे आपण समजून घेतला पाहिजे. आपण ना आपल्या वकिलांची जी असोसिएशन असते ना, बार असोसिएशन, त्याच्या कोणाला तरी बोलूया. आपण मुलाखत लावा. चला 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 चला, हे खूप महत्वाचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी करूया. जगात नोबेल पारितोषिक मिळालेल्या सगळ्यात तरुण व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. सम पीपल कॉल मी द गर्ल हू वॉज शॉट बाय द तालिबान अँड सम द गर्ल हू फॉट फॉर हर राइट्स. मलाला युसुफझई, born in Mingora, Pakistan, raised by parents that were anything but ordinary. Thank you to my father for not clipping my wings. As a courageous advocate for the education of girls, I'm here to stand up for their rights. Her life was threatened. The Taliban shot me on the left side of my forehead. They thought that the bullet would silence us, but they failed. The attempt on her life sparked an international outcry of support. At age 17, she became the youngest ever Nobel Peace Prize laureate. One child, one teacher, one book, and one pen can change the world. My father only gave me the name Malala. He didn't make me Malala. I chose this life and now I must. Baap re, मी 17 वर्षांचा असताना माझी सगळ्यात मोठी महत्वाकांक्षा म्हणजे रेबॅन गॉगल्सचे दोन जोड कसे मिळवता येतील आपल्याला, एवढीच होती. मलालाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली, तिचं जगभर कौतुक झालं. पण म्हणजे काय सगळेच तिच्यावर खुश आहेत असं नाही बरं का? वा
म्हणणाऱ्याने एवढेच हेवा करणारे सुद्धा असतातच. बघा ना, मी 10 वर्षांचा असताना आमच्या सोसायटीच्या गणेश उत्सवात डान्समध्ये अंडरटेनच्या कॅटेगरीत पहिला आलो तेव्हा शेजारच्या जोशी काकू जाम जळत होत्या हे मी त्या वयात सुद्धा ओळखलं. तसं मी आधीपासूनच काय अच्छा अच्छा विषय मलालाची कामगिरी असा आहे माझं बालपण नाही नाही म्हणजे आपले समवयस्क आपल्या चांगल्या कामगिरीवर जळतात हे साहजिकच आहे. तसंच मलालाच्या बाबतीत पण झालंय. मी ऐकलं की तिच्या वर्गातला एक मुलगा म्हणाला हे त्यात काय मला सुद्धा देत होते नोबेल. मीच नाही म्हटलं सगळं राजकारण आहे बाबा. मलाला देऊन काहीही उपयोग नाही. मलाला द्या मला द्या मी याचा विरोध करतो. आजकल उस पुरस्कार का कुछ वैल्यू ही नहीं जो लड़की पिछले कुछ भी नहीं किया. 16 साल की लड़की को पुरस्कार मिलने के बाद उस पुरस्कार का रहा क्या जिससे कुछ भी नहीं किया. वो पुरस्कार सिर्फ पॉलिटिकल पुरस्कार हो गया है. इसलिए ये नहीं बहुत काम किया हुआ लोगों को पुरस्कार मिलेगा या काम करने के बाद पुरस्कार मिलेगा ये सब भरोसा नहीं. आपको पुरस्कार मिलता है तो आप उसे डिनाई करेंगे. बिल्कुल ताकि हमारे पास पहले कुछ लोग आए थे इसके बारे में पुरस्कार के बारे में कहा तो आपको पुरस्कार मिलना हो तो ये हमने कहा हम राजनीतिक उसमें पड़ेंगे. तो मलाला को पुरस्कार मिला वो गलत है. और क्या और क्या और क्या. अरे हे तर परमपूज्य पद्मविभूषण श्रीमंत श्री 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 रविशंकर जी आहेत. आध्यात्मिक गुरु निरागस असतात असं म्हणतात पण एवढे नाही नाही काहीतरी चुकतंय. हा खोटा व्हिडिओ असावा. उगाच तुम्ही आमच्या गुरुजींची बदनामी करताय. बिलकुल हमारे पास पहले कुछ लोग आए थे इसके बारे में पुरस्कार के बारे में कहा तो आपको पुरस्कार मिलना हो तो ये हमने कहा हम राजनीतिक उसमें पड़ेंगे. तो मलाला को पुरस्कार मिला वो गलत है. और क्या और क्या और क्या. तुम्ही ऐकलं ना आता त्यांना नोबेल पारितोषिक द्यायला लोक आले होते पण त्यांनी तो नाही घेतला. असे आहेत आमचे गुरुजी अवॉर्ड वगैरे आणि तेही परदेशातले. छ्या एक भारत सरकारचा पद्मविभूषण सोडल्यास बाकी कुठले अवॉर्ड वगैरे घेत नाही आपण. बघा ना त्यांच्या वेबसाईटवर लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवतो. एक पद्मविभूषण आहे त्याच्यानंतर फक्त आणखी एक आहे पेरूचा ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड पेरूच्या लिमाच्या म्युन्सिपॅलिटीचा. आणखी एक आहे मेडाला डाला डेला इंटिग्रेसिओन एन एल ग्राडो डे ग्रान ऑफिशियल. हा पण लिमा पेरूचाच आहे. आणखी एक आहे कोलंबियाचा बोगोटा नावाच्या शहरातला ऑर्डेन डेला डेमोक्रेसिया सिमोन बोलिवार. आणखी एक आहे अमेरिकेच्या फ्लॉरिडाचा टांपा सिटीचा. त्याच्यानंतर आणखी एक आहे बापरे फ्लॉरिडा अमेरिका पॅरेग्वेचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिटो दे कॉमिनोरोसो. कॉमेन तुम्ही एक ब्रेक घ्या तोपर्यंत माझं हे सगळं वाचून होईल. आणखी कुठलं रशियाचं एक अवॉर्ड आहे ह्युस्टन अमेरिका न्यूजर्सी अमेरिका. त्याच्यानंतर वॉशिंग्टन डी सी कॅनडा ब्राम्प्टॉन ऑन्टारियो मंगोलिया. एवढेच आहेत फार अवॉर्ड नाही घेत आम्हाला आवडत नाही ते. आणि काय ब्युनोस एरिस अर्जेंटिना दमलो मी साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका मार्टिन लुथर किंग जर्मनी स्टुटगार्ट मलेशिया. सरकारी VVIP इकडून तिकडे नेण्यासाठी लागणाऱ्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याचा संपूर्ण किस्सा तुम्ही बघितलाच असेल. अंडर सेक्शन 13(1)(d)(3) the ministers and the civil servants who agreed to this can be prosecuted of the Prevention of Corruption Act. But the aircraft that you are buying, that same aircraft has to be subject to field trials. They did not use the AW101 aircraft which they bought for field trials. They used another helicopter.
which is another fraud committed on the people of India. खरं खोटं कोणाला माहिती, राजकारण्यांचं आणि एक वेळ आपण समजू शकतो, पेड न्यूज साठी कुठून तरी पैसा जमवावाच लागतो बिचारांना. आपल्यावरच होता का विनोदा? बर, पण वायुसेनेच्या तत्कालीन प्रमुखाने सुद्धा गडबड केली हा आरोप ऐकून पब्लिक एकदम नाराज. एअरफोर्सचा पायलट बनणं हे माझं देखील लहानपणापासूनचं स्वप्न. आज तक मैं एक भी ऐसे बच्चे से नहीं मिला who didn't want to fly. And toy planes, they are our most valued possessions. फिर एक दिन हम बड़े हो जाते हैं. We want a lot more speed, thrill, and the ultimate in technology. And of course, garv, जो महसूस होता है कश्मीर से कन्याकुमारी तक देश की रक्षा करने में. और अपने देश का नाम आसमान से ऊंची ऊंचाइयों तक ले जाने में. सारे जहां से अच्छा. Nothing can beat the feeling जब आपका साथ देती हैं दुनिया की सबसे बेहतरीन मशीनें and the best professionals in the world. Thankfully, I have been there. I know how it feels. और अब आपकी बारी है. Yes, I am up for it. इथे कैजुअल लिफ्ट टाकून येतो तुमच्याकडे. नाही म्हणजे काय स्फुरण चढवणारा हा व्हिडिओ आहे, पण सैनिकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते उद्या सिद्ध झाले तर ही जाहिरात बदलावी लागेल ना. वी वॉन्ट अ लॉट मोर स्पीड, थ्रिल अँड द अल्टिमेट इन टेक्नॉलॉजी. अँड ऑफकोर्स गर्व, जो महसूस होता है कश्मीर से कन्याकुमारी तक देश की रक्षा करने में. और अपने देश का नाम आसमान से ऊंची ऊंचाइयों तक ले जाने में. सारे जहां से अच्छा. सारे जहां से अच्छा असेल ही, पण सारे जहां से सच्चा. द फोकणार शो मध्ये ज्या गोष्टी आपल्याला खटकतात त्यावर हसण्याचा प्रयत्न आपण करतो. एका आठवड्यापूर्वीच आपण महाराष्ट्र दिन साजरा केला. एक गोष्ट मला बरेच दिवस टोचतीये. भारतभरात, विशेषतः उत्तर भारतात, मराठी माणूस म्हटलं की पुरोगामी, बुद्धिजीवी, शूरवीरांची भूमी वगैरे प्रतिमा असण्याऐवजी वो वडापाव बहुत अच्छा बनाते असंच होतं. आलू टिक्की ना उसमें ऐसा वो पाव के अंडर, अशी इमेज झाली आहे का आपली थोडीशी? खरं तर यात चूक आपली सुद्धा आहे. ते आपल्या नोकऱ्या गिळतात असं म्हणून आपण त्यांना मार तरी खायला देतो, नाहीतर वडापाव तरी, फार फार तर मिसळ पाव कधी कधी. काय ना, मी सुद्धा सह्याद्रीच्या कुशीत वाढलोय. जेजुरीजवळ माझं गाव आहे, मोरगाव. पण मला असं वाटत नाही की मराठी सैन्य मैद्याचा पाव खाऊन कुठे लढाई वगैरे करायला गेलं असेल. ते पटतच नाही आपल्याला. आणि आपलं गाणं सुद्धा आहे ना, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. बरोबर, मराठी पाऊल पडते पुढे असं आहे ते. ते मराठी पाव पडते पुढे असं नाहीये. द फोकणार शो साठी मी संग्राम खोपडे, पहा फक्त आयबीएन लोकमत, महाराष्ट्राचं महाचॅनल. खायला काय का? खूप भूक लागली. झालं बाबा. आवडतो.